नगर जिल्ह्यातील पांगे तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर सुप्यातील म्हसने फाटा येथे समर्थ मल्टी सर्व्हिसेस या जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले व आमदार निलेश रंके यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी भारत गॅस कंपनीने औद्योगिक वसाहतीला गॅस पुरवठ्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कंपनीला केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की जिल्ह्यातील या सीएनजी पहिल्या पंपामुळे वैभवात भर पडली आहे. चारचाकी वाहने व इंधनाचे दर वाढत चालले आहे, त्यामुळे गॅस इंधन व इथेनॉल गरजेचे आहे. त्यामुळे काळाच्या गरजेनुसार गाडीलकर यांनी पावले उचलली असून ते महत्वाचे आहे. त्यामुळे पाणी शहरात पहिले काम करावे, मग नगर शहरात काम सुरू करावे असेही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले. यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की या कंपनीने पाणी तालुक्यातील सुपा येथे जिल्ह्यातील पहिला सीएनजी पंप देऊन न्याय दिला आहे. सुपा औद्योगिक वसाहतीत असणारा उद्योग व्यावसायिकांबरोबर चारचाकी वाहनांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर दुसरीकडे चार दिवसांपूर्वी झालेल्या दिव्यांग वधूवर मेळाव्यावेळी अंध व अपंगाचा खर्च गाडीलकर सर करणार आहेत. व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे अशा दर्जेदार सुविधा या पुढील काळातही द्याव्यात. सर्वांना मी भारत गॅसच्या या सर्व स्टाफला मी धन्यवाद देतो की या ठिकाणी जिल्ह्यात पहिला पंप तुम्ही आम्हाला या एमआयडीसी परिसरामध्ये तालुक्यामध्ये दिला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. कारण साहेब जिल्ह्यातला पहिला हा पंप आणि ज्यांच्या शुभ हस्ते या पंपाचं उद्घाटन झालं, ते आजच दिल्लीला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल महाराष्ट्रात दोन जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार मिळणार आहेत, त्यामध्ये भोसले साहेबांचा उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. त्यामुळे किती योग साधून आला सर. ठीक आहे, टाइम झाला उशीर थोडा, बट अधिकाऱ्यांचा आणि पुढाऱ्यांचा वेळ हातातच नाही. त्यांनी सांगितलं की मला मीटिंग लागली, दादांची मीटिंग असल्यामुळे ते या ठिकाणी लवकर उपस्थित पोहोचू शकले नाही. माझा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी लवकर आलो, एवढंच झालं. त्याच्यामुळे मी माझी बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना वाट पाहायला लागली, तिथ्या सगळ्यांचा बदला तुम्ही आज घेऊन टाकला, तुमची वाट आम्हाला पाहायला लागली आज. ठीक आहे, आज म्हणजे आनंदाचे क्षण या ठिकाणी. सरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर म्हणजे चिकाटीने या ठिकाणी सर्व हे काही उभं केलेलं आहे. ठिकाणी बाजूला हाकेच्या अंतरावर कॉलेज, डिप्लोमा कॉलेज असू, डीएड कॉलेज असू, वेगवेगळ्या कॉलेजेस या ठिकाणी उभे केले. आणि मानवता आणि दानशूरता कशी असावी ही सरांकडे पाहिल्यानंतर कळत. समर्थ मल्टी सर्व्हिसेसचा अहमदनगर जिल्ह्यातील पहिला सीएनजी पंपाचं उद्घाटन झाल्याचं मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जाहीर करतो. एकंदरीतच सीएनजी पंपाबद्दल म्हणजे पेट्रोल पंपाचा मालक, पेट्रोल पंप म्हणजे हे आमच्या दृष्टीनं आम्ही लहानपणापासून बघत आलो की फार अतिशय किचकट म्हणजे काहीतरी एखादं वेगळं स्टेटस असणारी गोष्ट आहे आणि आत्ता देखील ती आहे. मात्र ह्या सर्व्हिसेस जसजसे आपल्याला आता व्हेकल्स वाढत चाललेले आहेत, तसतसं आपल्याला पोल्युशन किंवा एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून गॅसकडे आपल्याला जाणं आवश्यक आहे. गॅस बरोबर पेट्रोल, गॅस, गॅस नंतर आता इथेनॉलकडे देखील आपल्याला जाणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी म्हणतो की खर तर यांचे वडील सरकारी नोकरदार, मात्र गाडीलकर सरांनी हा जो पाऊल उचललेला आहे की ह्या समर्थ मल्टी सर्व्हिसेसच, ते अतिशय स्तुत्य असं पाऊल आहे की भविष्यात काय घडणार आहे आणि भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालणार आहे, त्या दृष्टिकोनाने त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. त्यांना या उपक्रमाकरता मी हार्दिक शुभेच्छा देतो. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.